नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाची संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण दोन पुस्तकांवर चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. ही दोन्ही पुस्तकं आहेत ही दोन लेखिकांची आहेत. एक पुस्तक आहे जे ग्रंथालीतर्फे बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आयदान, उर्मिला पवार लिखित आयदान. आणि एक पुस्तक आहे हे अगदी नवीन आहे, आत्ता 2022 प्रकाशित झालेलं आहे, ते आहे सागर तळाशी आणि ह्याच्या लेखिका आहेत सुजाता लोखंडे. आयदान हे आत्मचरित्र आहे. जेव्हा आपण आत्मचरित्र म्हणतो तेव्हा त्यात फक्त स्वतःबद्दल नसतं तर स्वतःची जडणघडण होताना जो भवताल आहे, जी आजूबाजूची परिस्थिती आहे आणि आपल्याला भेटणारी जी माणसं आहेत, या सगळ्यांबद्दल त्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं असतं. सुजाता लोखंडे यांनी ही जे पुस्तक लिहिलेलं आहे ते त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांविषयी लिहिलेलं आहे. तर अशी ही दोन पुस्तकं, दोन लेखिका आणि दोन वाचक. आज वाचक म्हणून आपल्या पारावर सहभागी होत आहेत धनंजय शांताबाई बळीराम आणि डॉक्टर अजय चिकाटे. या सगळ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि आजच्या साहित्याच्या पारावरच्या भागांमधील लेखिका आणि वाचक या चौघांचंही मनापासून स्वागत करते. 2003 आयदान प्रकाशित झालं. पहिली आवृत्ती ग्रंथालीने काढली, त्यानंतर 6 पुनर्मुद्रणं झाली आणि 2022 दुसरी आवृत्ती आलेली आहे. आणि इतक्या वर्षांमध्ये उर्मिला पवार यांची ओळख आता आयदानकार उर्मिला पवार अशी झालेली आहे. याशिवाय त्यांची 11 पुस्तकं प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचा पुरस्कार त्यांना आहे, पद्मश्री विखे पाटील हा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे अनेक साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेलं आहे. झी गेटवे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे 2020. दूरदर्शनचा हिरकणी पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. दलित मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्या साहित्यामध्ये आपण जर पाहिलं तर कथासंग्रह आहेत, भाषांतर आहेत, आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान सांगणारं एक पुस्तक आहे, प्रवास वर्णन आहे, 2 एकांकिका नावाची एकांकिका आहे. त्याचप्रमाणे संशोधनपर लेखन देखील उर्मिलाताईंनी केलेलं आहे. उर्मिलाताई 2003 आयदान प्रकाशित झालं आणि आज ते एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक ठरलेलं आहे. आयदान लिहिताना त्याला एवढी प्रसिद्धी मिळेल किंवा एवढ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये ते पोचेल, त्याची भाषांतर होतील असं वाटलं होतं का? काय सांगाल? नमस्कार. अगं, लिहिताना वाटलं नाही, पण खरं म्हणजे आत्मकथना प्रकार लोकांना आवडतो कारण तो खरेपणा असतो त्याच्यामध्ये. आणखी त्यामुळे त्याच्यातली जी काही ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक मूल्य असतात ती पाहायला लोकांना आवडतात. तसं आयदानचं झालं आणि आयदानमध्ये असलेल्या या गोष्टी लोकांना खूप आवडल्या, विशेषतः माझी लेखनशैली आवडली. अशी खूप पत्रं आली, म्हणजे पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. परीक्षणं आली, त्या परीक्षणाचं डॉक्टर सिसिलिया कारवालो आणि सतीश काळशेकर यांनी लोकवाङ्मय गृहातर्फे एक पुस्तक प्रकाशित केलं, आयदान एक सांस्कृतिक ठेवा. तर साहजिकच एखादी कलाकृती आवडते तेव्हा ती सीमारेषा ओलांडून, प्रांताच्या मर्यादा ओलांडून पुढे जाते. तसं आयदान गेलं आणि भाषांतरावर स्वार झालं आणि भाषांतर इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगू, नंतर तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये भाषांतर झालं. आता मल्याळम आणि गुजरातीमध्ये ते भाषांतर होते, अनेक भाषांमध्ये ते पोहोचलं. वा वा, एखादं पुस्तक जेव्हा फक्त आपल्या भाषेपुरतं, आपल्या भागापुरतं मर्यादित न राहता ते सर्वदूर पोहोचतं, वेगवेगळ्या भाषांमध्ये पोहोचतं, वेगवेगळ्या लोकांपर्यंत आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या संस्कृतींपर्यंत पोहोचतं, तेव्हा नक्कीच लेखकासाठी आणि प्रकाशकासाठी देखील ती अतिशय आनंदाची अशी बाब असते. ग्रंथालीने एक मजकूर ह्या पुस्तकामध्ये आहे, आयदान ह्या पुस्तकामध्ये, की प्रकाशकाच्या भूमिकेतून आयदान काय आहे, बलूत ते आयदान. तर हे मला इथे वाचून दाखवायला नक्कीच आवडेल. बलूत ते आयदान, बरोबर 25 वर्षांपूर्वी दया पवार यांचं बलूत हे आत्मकथन प्रकाशित झालं.
1978 म्हणजे हे जे लिहिलेलं आहे हे 2003 लिहिलेलं असावं. या पुस्तकाने मराठी साहित्यात नवे वारे आणले, क्रांतीच झाली. त्यानंतर उपरा, लक्ष्मण माने, आभरान, पार्थ पोळके, कार्यकर्ता, मुरलीधर जाधव अशी टप्प्याची आत्मकथने ग्रंथालयाने प्रकाशित केली. हा पट अधिकाधिक विस्तृत होत गेला. त्यात वादळ, लक्ष्मण ओव्हाळ, प्रिय बाबा, पद्मनाथ चित्ते, जगायचंय प्रत्येक सेकंद, मंगला केवळे, घराणं तमासगिराचं, शशिकांत तासगावकर, कोल्हाट्याचं पोर, किशोर शांताबाई काळे, आमचा बापा नाही, नरेंद्र जाधव, ढोर, भगवान इंगळे, पाचट, योगीराज बागुल अशी अनेक महत्त्वाची आत्मकथने प्रकाशित झाली. त्याच मालिकेतील उर्मिला पवार यांचं हे आयदान. उर्मिला पवार ज्या काळात जगल्या तो काळ स्त्री जाणीव जागृतीचा आहे, त्यामुळे त्यांच्या लेखनास आणखी एक विशाल परिमाण लाभले. बलुतचे पाव शतक साजरे करत असताना हे आयदान प्रसिद्ध होत आहे हे महत्त्वाचं. आयदान प्रसिद्ध पहिल्यांदा झालं ते 2003 आणि 2003 हे लिहिलं असावं. आजचं जे दुसरं पुस्तक आहे ते आहे सुजाता लोखंडे लिखित सागर तळाशी. लेखिका सुजाता लोखंडे यांचं हे तिसरं पुस्तक आहे. माझं नर्सिंग शोध अस्तित्वाचा हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित आहे. फुटपाथ ते नोटरी ही कादंबरी प्रकाशित आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या आत्मचरित्राला सन्मानित करण्यात आलेलं आहे, तसंच कादंबरीला देखील अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सुजाताताई ह्या शासकीय हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या. आता त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. शासकीय सेवा काळात नर्सिंग क्षेत्रातील राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल या सर्वोच्च पुरस्काराने माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. अनेक संस्थांच्या सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. काही संस्थांवर सल्लागार आहेत, संघटक आहेत आणि त्यांच्या अनेक मुलाखती दूरदर्शन आकाशवाणीवरून प्रसिद्ध झालेल्या आहेत. सुजाताताई, सागर तळाशी हे जे पुस्तक आहे, तर ह्या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल सांगा आणि हे जे मुखपृष्ठ आहे, तर मला असं वाटतं हे मुखपृष्ठ देखील अतिशय साजेसं असं आहे, काय सांगाल तुम्ही? साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्यासाठी ग्रंथालयाचे मनापासून आभार आणि पारावरच्या वाचकांना माझा नमस्कार. सागरतळाशी हे माझं तिसरं पुस्तक. यापूर्वी माझं नर्सिंग शोध अस्तित्वाचं हे आत्मचरित्र आणि फुटपाथ ते नोटरी ही कादंबरी अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी सागरतळाशी हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आणि फुटपाथ ते नोटरी ही कादंबरी ग्रंथालयाने प्रकाशित केली. त्यासाठी ग्रंथालयाचे विश्वस्त माननीय सुदेश इंगलासपूरकर सर आणि त्यांच्या समस्त चमूचे मी मनापासून आभार मानते. मी व्यवसायाने परिचारिका होते. 35 प्रदीर्घ सेवेनंतर मी निवृत्त झाले. इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे आरोग्य क्षेत्र हे काही असं संकुचित क्षेत्र नाही किंवा एखाद्या साचलेल्या तळ्यासारखं नाही, तर ते सागराप्रमाणे विशाल आहे, विस्तृत आहे आणि खोल आहे. त्याच्या तळाशी अनेक मौल्यवान रत्न विखुरलेले आहेत. मग त्यात डॉक्टर आहेत, सिस्टर्स आहेत, आरोग्यसेवक आहेत, वैद्यकीय अधीक्षिका आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत आणि हे सगळे घटक मानवाच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी सातत्यानं झटत असतात. हे घटक किती महत्त्वपूर्ण आहेत हे आपण गेल्या कोरोना काळात सर्वांनी अनुभवलेलं आहेत. अनेक डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्यसेवकांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक कोरोनाग्रस्तांना सेवा शुश्रूषा प्रदान केलेली आहे. इतकं सगळं असताना हे घटक कायम दुर्लक्षित असल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यांची फारशी फार कोणी दखल घेत नाहीत. आजवर प्रकाशाचा एकही कवळसा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि त्यांना प्रकाशमान करण्याचं धैर्य कोणीही दाखवलेलं नाही. शासकीय सेवेत अनेक उत्तम प्रशासक असतात. डॉक्टर वैशाली खेडीकरांचं मी यांच्यामध्ये एक व्यक्तिचित्रण घेतलेलं आहे. डॉक्टर खेडीकर ह्या उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी आपला कार्यकाळ
अत्यंत कौशल्याने आणि रुग्णहिताचे निर्णय घेऊन पार पाडलेलं आहे। ते आणि त्यांच्यासारखे अनेक अधिकारी निवृत्तीनंतर काळाच्या पडद्याआड गुडूप होतात, त्यांची फारशी दखल घेतली जात नाही। रुग्णालयाच्या किंवा त्या कार्यालयाच्या फलकावर त्यांचा कार्यकाळ लिहिण्या इतकंच त्यांचं अस्तित्व उरतं। ज्यांना साहित्याचा गंध आहे, लेखनाची शैली आहे, ते काही डॉक्टर्स मंडळी आपले वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव शब्दबद्ध करून व्यक्त झालेले आहेत, त्यांनी वाचकांपर्यंत ते अनुभव पोहोचवलेले आहेत। त्यात डॉक्टर पी एस रामाणी आहेत, डॉक्टर सदानंद नाडकर्णी आहेत, डॉक्टर कमलताई अष्टपुत्रे आहेत। ह्या डॉक्टर्स मंडळींनी आपल्या आत्मचरित्रातून ते अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवलेले आहेत। पण ज्यांच्यामध्ये प्रतिभा नाही किंवा लेखनाची शैली नाही, त्यांचं काय? त्यांच्यासारख्यांना या सागर तळातून बाहेर काढून प्रकाशमान करण्याचं काम या पुस्तकातून झालेलं आहे, म्हणून सागर तळाशी हे शीर्षक मला योग्य आणि समर्पक वाटलं। सागर तळाशी असलेल्या रत्नांना तुम्ही मला असं वाटतं पाण्याच्या वर आणलेलं आहे, पुस्तकात आणलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे काम आहे, त्या व्यक्तींचं जे काम आहे, ते आज प्रकाशित झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उर्मिला ताई, आपल्या देशात आणि परदेशातही अनेक विद्यापीठांमध्ये आयदान अभ्यासाला आहे, तसंच त्याचं नाटकही झालेलं आहे। अतिशय वेगळ्या धाटणीचं आणि प्रेक्षकांना पकडून ठेवणारं असं हे नाटक ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेलं आहे। तर पुस्तक अभ्यासक्रमात असणं आणि नाटक याबद्दल, ते भाषांतरामुळे त्याचा प्रचार सगळीकडे झाला, म्हणजे महाराष्ट्रात तर मुंबई विद्यापीठामध्ये ते अभ्यासाला लागलं। मी ज्या विद्यापीठातून एम ए झाले त्या विद्यापीठाला ते अभ्यासाला लागल्यावर मला खूप छान वाटलं। SNGT युनिव्हर्सिटी, नंतर उत्तर महाराष्ट्र, गडचिरोली, नागपूर, कोल्हापूर अशा विविध भागांमध्ये ते गेलं, इवन ते परदेशातही गेलं। आणि परदेशातमध्ये त्यातलं जे दलित जीवन, ते अमेरिकेमध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये त्यातला एक भाग आहे, डॉक्टर वंदना सोनाळकर या म्हणाल्या की ते अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यातला एक भाग प्रकाशित झालेला आहे। पण मला जास्त महत्त्व वाटलं ते आहेत आयदान कोलंबिया विद्यापीठाला जेव्हा अभ्यासक्रमात लावलं त्यावेळेला, आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तिथे ते बारॅट लॉ झाले। आणि सतत ते विचार करत होते की माझ्या भारतातल्या दलित मंडळींना मी कसं वरती आणे, कोणत्या मार्गाने, आणि तो मार्ग त्यातली ती तळातली जी शेवटची दलित स्त्री म्हणतात, तसं माझं जसं काही आत्मकथन एक पुरावा दाखल की बघा ही स्त्री कशी गेली असं ते गेलेलं आहे, याचं मला खूप चांगलं वाटलं। या पुस्तकाचं नाटकातही रूपांतर झालं। सुषमा देशपांडेने मला विचारलं की ते नाटक, पण मला तेव्हा कल्पना नव्हती की एवढा मोठा माझ्या जीवनाचा मोठा पैसा आहे, तर याचं ते कसं काय ते 3 तासाच्या किंवा 2 तासाच्या याच्यामध्ये ते बसवेल। पण तिने एक वेगळा प्रयोग केला, 3 मुलींच्या माध्यमातून, त्यामुळे नंदिता धुरी, शुभांगी भुजबळ, शिल्पा साने या 3 मुली, उर्मिला ही एक भूमिका इतक्या सुंदर वटवत होत्या की त्याचे 50 प्रयोग झाले, इतकं ते नाटक लोकांच्या पसंतीस उतरलं। नक्कीच आपल्या देशात आणि इतर देशातही अभ्यासक्रमाला पुस्तक असणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे। उर्मिला ताई, एक कुतूहल म्हणून प्रश्न विचारते, आयदान या पुस्तकामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या खाजगी वाटाव्यात अशा आहेत, त्या तुम्ही अर्थातच मोकळेपणाने लिहिलेल्या आहेत आणि त्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे अभिप्राय देखील तुम्हाला मिळालेले आहेत, तर ह्या गोष्टी लिहिताना तुम्हाला काय वाटलं आणि जेव्हा तुम्हाला अभिप्राय मिळाले वेगवेगळ्या पद्धतीचे तर तेव्हा काय वाटलं, याबद्दल जाणून घ्यायला आवडेल। खाजगी गोष्टी लिहितांचा अभिप्राय खूप काही ठिकाणी लोकांनी वाईट दिला की त्यांना असं वाटलं की मी खरं लिहिताना माझा मनात असं होतं की मासिक पाळी किंवा स्त्रीची पहिली रात्र, तिला ते पहिला याच्या वेळेला तिला रक्तस्त्राव होतो का नाही होत वगैरे हे बघितलं जातं, त्याच्यावरून तिचं चारित्र्य पावित्र्य ठरवलं जातं, हे खरं म्हणजे योग्य नाही आहे असं मला वाटत होतं। आणि तो विचार मी त्या माझ्या स्वतःच्या पहिल्या पाळीतून आणि ज्याला पहिली रात्र म्हणतो ती लिहून व्यक्त केलेलं आहे,
त्या लिहिण्यामुळे देखील माझा हाही उद्देश होता की तळातला माणूस, दलित माणूस, त्याची एक उडी कुठपर्यंत हॉटेलचा खर्च भागवण्याची असेल तर त्याच्या खिशाला परवडेल एवढी. त्यामुळे माझ्या नवऱ्याने एकदा आदर्श हॉटेल आणि त्या घेतल्यामुळे ते आमचे काय गडबड झाली त्या सगळं मी त्या ह्याच्यामध्ये लिहिलं. पण काही लोकांनी त्याच्यावर टीका केली, काही साहित्यिकांनी त्याच्यावर टीका केली. आता त्या टीकेला मी काहीच उत्तर देऊ शकत नाही किंवा मला वाईटही वाटलं नाही, कारण मी प्रत्येक माणूस हा आपल्या डोक्याप्रमाणे विचार करतो आणि वाचणारा त्याच्या डोक्याप्रमाणे त्याला ग्रहण करतो, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. हो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण लिहितानाचा तुमचा जो सच्चेपणा आहे हा सच्च्या वाचकांपर्यंत नक्कीच पोहोचलेला असणार. सुजाताताई, तुमच्याही आयुष्यात तुम्ही अनेक व्यक्ती पाहिलेले आहेत, तितक्याच प्रकृती देखील पाहिलेले आहेत. तुमच्या आयुष्यात आलेल्या माणसांची सकारात्मक व्यक्तिचित्र तुम्ही सागर तळाशी या पुस्तकात साकारलेली आहेत. सुरुवातीला त्या व्यक्तीची छायाचित्र किंवा चित्र देखील आहेत. तर या अशा फॉर्ममध्ये पुस्तक लिहावं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? या सागर तळाशी पुस्तकामध्ये एकूण 13 व्यक्तिचित्रण आहेत. त्यात माझे जन्मदाते आईवडील आहेत, माझ्या संस्काराचं बीज रोवणारे प्रभाकर चाफेकर सर आहेत, काही रुग्णसेवेच्या परिघात भेटलेले आहेत त्यात लेकरांची आभाळमाया संध्याताई आहे, अव्यक्त वेदनेची मूर्ती माझी सफाई कामगार अनसूया आहे, मुरमाड मातीचा दाह सिस्टर म्हात्रे आहेत, तर काही मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेली आहेत आणि त्यातली ही सगळीच सामान्य आहेत. थोडं मागे जाऊन मी एक गोष्ट इथं स्पष्ट करू इच्छिते की मी लिहिण्याआधी एक उत्तम वाचक होते. अगदी शालेय जीवनापासून उत्तमातलं उत्तम ज्याला दर्जेदार साहित्य म्हणता येईल ते मी वाचलेलं आहे. रुग्णसेवेसारख्या वृक्ष क्षेत्रात असूनही मी माझ्या वाचनामध्ये खंड पडू दिलेला नाही. साहित्याच्या सान्निध्यात राहिल्याने एक गोष्ट मात्र बरी झाली की ती म्हणजे मला माझ्या आजूबाजूची माणसं कळत गेली, त्यांच्या जगण्यातले कंगोरे मला कळत गेले. त्यांच्या जगण्याभोगण्याने अस्वस्थ होऊन मी ही व्यक्तिचित्रणं लिहिल्या गेली. आणि व्यक्तिचित्रणाचा अभ्यास करताना एक गोष्ट मला जाणवली की आजवर सामान्य आणि महापुरुषांचेच व्यक्तिचित्रणं जास्तीत जास्त लिहिण्यात आली. लेखकाच्या लेखन प्रतिभेचा विषय सामान्य व्यक्ती फार कमी राहिलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर सागर तळाशी हे पुस्तक या सामान्याचं प्रतिनिधित्व करते. यात जी काही व्यक्तिचित्रणं आहेत ती मला आज भेटलेली नाही तर काही तर 40 वर्षापूर्वी भेटलेली आहेत. मॅडम सोसम्मा ह्या माझ्या ट्युटर होत्या, ह्या मला 40 वर्षापूर्वी प्रशिक्षण काळामध्ये भेटलेल्या आहेत. मुरमाड मातीचा दाह सिस्टर म्हात्रे ह्या मला तेव्हाच म्हणजे प्रशिक्षणाच्या काळामध्ये मिळालेल्या आहेत. ही व्यक्तिचित्रणं माझ्या मनामध्ये अगदी घर करून बसलेली होती. अलीकडच्या काळामध्ये भेटलेले माझ्या समाजसेविका, ज्यांच्यामुळे माझ्या नावामागे समाजसेविका बिरुद लागलं, त्या अरुणा सबाने, शैल जेमिने यांच्यावर मी व्यक्तिचित्रण लिहिलं नसतं तर कदाचित मी कृतज्ञ ठरले असते. आणि या व्यक्तिचित्रणं लिहिताना मला या सगळ्यांना एका मोटीमध्ये बांधायचं होतं. मला ताणलं असतं तर यांच्यावर मी एक स्वतंत्र कथा किंवा कादंबरी लिहिली असते, परंतु मला त्यांचं कथानक माझ्या नावावर खपवायचं नव्हतं तर त्या जशा आहेत तशा मला त्यांना उभ्या करायच्या होत्या. म्हणून हा व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. सुजाताताई, तुम्ही अनेक व्यक्तिचित्र इथं रेखाटलेली आहेत ह्या पुस्तकामध्ये, तर मला एक असा प्रश्न पडलाय की तुम्ही हे पुस्तक लिहिताना पुन्हा ह्या सगळ्या व्यक्तींशी किंवा त्यातल्या काही व्यक्तींशी तुम्ही पुन्हा बोललात की तुमच्या पूर्व अनुभवावरूनच या संचितावरूनच हे सगळं जे लेखन आहे ते उतरलेलं आहे? नाही, अजिबात नाही. यातली एकही व्यक्तिचित्रणांना मी लेखन प्रक्रियेच्या दरम्यान भेटले नाही, त्यांच्याशी संवाद साधलेला नाही किंवा त्यांच्यावर मी काही लिहिते आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं नाही. पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान किंवा आजही यातली जवळपास 7 व्यक्तिचित्रणं माझ्या अवतीभोवती आहेत. पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान मी त्यांना तिथे बोलवलं, त्यांना निमंत्रण दिलं
त्याच्यातले चार व्यक्तिचित्रणं तेव्हा प्रकाशनाच्या दरम्यान हजर होते. संध्याताई आणि अनसुयेचा मी तिथे सत्कार केला तेव्हा त्यांना कळलं की यांनी आपल्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, तेव्हा त्यांची उत्सुकता ताणल्या गेली. आणि ही व्यक्तिचित्रणं जी काही मी लिहिलेली आहे ती मी जशी अनुभवली, ही व्यक्ती जशी माझ्या आयुष्यात आली, मी यांना जशी अनुभवली, जसं बघितलं, तशीच मी त्यांना इथे उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा यांच्या व्यक्तित्वालाही दोन बाजू असतील, असू शकतात, पण त्यातली कुठली बाजू बघावी हे आपल्या नितळ दृष्टीवर अवलंबून आहे. आणि अर्थातच मी यातली समृद्ध बाजू बघितली, दुसरी बाजू बघण्याची माझी प्रार्थना नाही. उर्मिलाताई, तुम्हाला इतक्या वर्षात अनेक अभिप्राय आले असतील. मला आठवत आहे 2004-05 दरम्यान आयदान वाचून मी पण तुम्हाला एक भलं मोठं पत्र लिहिलं होतं. तर अनेक पत्र असतील, अनेक प्रतिक्रिया फोनवरून आल्या असतील, तुम्हाला प्रत्यक्ष लोकांनी सांगितले असतील, तर त्यातले काही तुम्हाला भिडलेले जे अभिप्राय आहेत ते सांगा ना. अनेक अभिप्राय आले, खूप लोकांनी लिहिलं, पण त्यातले मला दोन अभिप्राय खूप माझ्या मनाला भिडले. एक म्हणजे मृण्मयी, तूच माझं आयदन वाचल्यानंतर तुला आलेला अनुभव मला पत्रातून लिहून पाठवला होतास की माझी आई, आम्ही तेव्हा लहान होतो तेव्हा माझे वडील वारले आणि आई आमची फार कंजूस पण होती, त्यामुळे ती जेवताना भाजी शेवटपर्यंत मिळेल असं काही आम्हाला नसायचं जेवण, त्यामुळे आम्ही काही तक्रार केली की ते आम्हाला एका मुलाची गोष्ट सांगायची की तो मुलगा एक रिकाम भांडं जोगली जोगली म्हणतात त्याला, ते घेऊन बसायची, आई त्याला एक भाकरी द्यायची आणि तो एक एक तुकडा त्या रिकाम्या भांड्याला लावून लावून जसं काय भाजी बरोबर खातो आहे असं कल्पनेने तो खायचा. तर तो कसा मुलगा खात होता. आणि गंमत म्हणजे मी जेव्हा सासरी गेले तेव्हा माझे सासू आपल्या नातवंडांना तीच गोष्ट सांगायची, पण ती मालवणी भाषेमध्ये त्याला जोगलीला मालती म्हणायची आणि तो पोरगो मालतेक लावून खाय तसा तुमचा काउस काय झाला असं ती विचारायची. तर ते तू जेव्हा वाचलंस तेव्हा तू एक रेल्वेमधला अनुभव सांगितला की रेल्वेत पिना आणि रबर विकणारी बाई चढली, तिच्या मागोमाग तिचा 5-6 वर्षाचा मुलगा 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन चढला, ती पिना बिना विकत ती बाई हिंडायला लागली गाडीत आणि तो लहान मुलगा खूप रडत होता, त्याला भूक लागली होती आणि तो मुलगा 5-6 वर्षाचा त्याला ते गप्प करत होता आणि तो गप्प करताना त्याला जसं काय भरवतो आहे घास भरवतो आहे असं त्याच्या तोंडाजवळ आपल्या हात नेत होता आणि तो मुलगा जसं काही खातो आहे अशा पद्धतीने तो तोंड उघडत होता आणि तो रडायचा थांबला. म्हणजे दलितांना, दलितांच्या मुलांनासुद्धा कल्पनेत कसं जगायचं हे बाळकडू लहानपणापासून दिलं जातं त्याचं ते उदाहरण त्या ऐकून पोटात खूप कालवा कालव तेव्हा पण माझ्या झाली. दुसरं एक उदाहरण असं झालं की माझे प्रकाशक एक आहेत सोलापूरला, धनंजय धेंडे म्हणून, त्यांचा एकुलता एक मुलगा आणि तो जेव्हा लहान होता मुलगा त्यावेळेला 2.5-3 वर्षाचा असेल त्याला ते आजारी पडायचा आणि तो जास्त बोलत नव्हतं का म्हणजे बोलायचाच नाही, बोलायचंच नव्हता, त्याच्या तोंडून शब्द येत नव्हते, काही नव्हतं. म्हणून डॉक्टरकडे नेलं त्याला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याला ऑटिझम नावाचा आजार, मेंदूचा आजार आहे, म्हणजे आत्ममग्न, आणि हा मुलगा असाच राहणार, त्याची आज जी स्थिती आहे हा मोठा वाढला तरी, आणि तो आज मुलगा 18 वर्षाचा आहे. पण तर ते ऐकल्यानंतर ते धेंडे ते म्हणतात की मला इतका धक्का बसला की असं वाटलं की आता जगण्यात काही अर्थ नाही आहे, आपण कशाला जगायचं, काय आपल्या जगण्यात अर्थ आहे, आपण कुठेतरी जावं आणि जीव द्यावा इतकी माझी मनस्थिती झाली. आणि त्याच काळामध्ये आयदान माझ्या वाचनात आलं आणि ते वाचताना सुरुवातीचं जे आत्मभान आहे त्यात मी लिहिलेलं आहे की ह्या त्या आपल्याकडे जरी जागतिकीकरण आलं त्याच्यातून सगळे रोजगार वगैरे माणसाला मिळण्यासाठी जरी काही खूप हाल झाले तरी माणूस हा अतिशय चिवट आणि चिवट प्राणी आहे, तो जगेल तो तरेल आणि जगणारा तो माणूसच उरेल असं मी लिहिलं होतं. तर ते म्हणाले की भाऊ मी विचार केला की मी पण माणूसच आहे, मी पण जगेन, मी तरेन आणि मी माझ्या मुलालाही जगवेन. हा अनुभव मला खूप हृदयस्पर्शी वाटला. वाचकांच्या मनातही किती खोलवर एखादी कलाकृती जाते मला वाटतं ह्याची ही उदाहरणं आहेत.
उर्मिला पवार यांच्या आयदान या पुस्तकावर आपला अभिप्राय देणार आहेत प्रेरणाभूमी प्रकाशनचे संपादक धनंजय शांताबाई बळीराम. ऐकूया. ग्रंथाली प्रकाशनाने अनेक नामवंत लेखकांची चांगली पुस्तके प्रकाशित केली व महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या कार्यात ग्रंथाली प्रकाशनाचा फार मोठा सिंहाचा वाटा निर्माण झाला आहे. त्यापैकीच एक ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांचे आयदान हे पुस्तक प्रकाशित केले. माझ्या हाती ते पुस्तक 2004 साली आले आणि मी ते वाचले, अनेक वेळा वाचले. त्या पुस्तकातून मला प्रेरणा मिळाली आणि माणसावर संकट येतात पण त्या संकटात कशी मात करायची, बंडखोरी जरी केली तर ती बंडखोरी किती प्रामाणिकपणे असावी याचं एक उदाहरण मला आयदान या पुस्तकात मिळालं. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने एक असा निर्णय घेतला की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा कुंकू पुसायचा नाही, तिचे मंगळसूत्र पाडायचे नाही. कारण आपल्या देशामध्ये विधवा महिलांना अजिबात किंमत नसते, त्यांना दिलेलं स्थान दिलं जातं पतीच्या मृत्यूनंतर. त्याच्या महिलेचा दोष नाही. आज त्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की महिलेचा कुंकू पुसायचा नाही, तिचं मंगळसूत्र पाडायचं नाही, तिच्या जांभळ्या फोडायचे नाही, तिचे सर्व अलंकार तिला परिधान करू द्यायची परवानगी द्यायची. पण अशी बंडखोरी मी आयदान मध्ये वाटली होती. यांचे लेखिका उर्मिला पवार यांचे पती गेल्यानंतर जेव्हा हा प्रसंग आला कुंकू पुसण्याचा किंवा मंगळसूत्र काढण्याच्या प्रमाणे, त्यावेळेस ताईने नकार दिला आणि ताईची त्यावेळेची बंडखोरी मला आश्चर्यचकित करून दिली. ताईने जे लिखाण केले आयदानमध्ये, तर आयदान वाचणाऱ्या प्रत्येक माणसाला संपदावर मात कशी करावी अशी एक प्रेरणा मिळते, अशी प्रेरणा मला सुद्धा मिळाली. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर. सुजाताताई, तुमची तिन्ही पुस्तकं जी आहेत ती वेगवेगळ्या धाटणीची आहेत. म्हणजे पहिलं आहे ते आत्मचरित्र आहे, दुसरी आहे ती कादंबरी आहे आणि हे तिसरं सागरतळाशी. तर ह्या तिन्ही पुस्तकांबद्दल थोडंसं सांगा ना. मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की माझ्या नावामागे लेखिका साहित्यिक अशी सन्मानाची बिरुदं लागतील, कधीच मी विचार केला नव्हता. 2009 साली मला हृदयविकाराचा झटका आला आणि मरणभयाने भयभीत होऊन मी लिहिती झाले. अनेक वर्ष माझ्या मनात जे काही साचलेलं होतं, मनाची जी काही आंदोलनं झाली, एक स्त्री म्हणून जे जगणं माझ्या वाट्याला आलं त्यात मी शब्दबद्ध केलेलं आहे आणि त्यातूनच माझं नर्सिंग शोध अस्तित्वाचा या आत्मचरित्राची निर्मिती झाली. या आत्मचरित्राला अनेक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नर्सिंगच्या इतिहासातलं पहिलं आत्मचरित्र म्हणून त्याला गौरवलेलं आहे. PhD 2 विद्यार्थ्यांनी त्याला अभ्यासाला घेतलेलं आहे. या सगळ्यामुळे माझ्यातला एक आत्मविश्वास दुणावला आणि त्यातून नंतर माझ्याच परिचयातली ज्यांच्या जीवन संघर्षाने मी व्यथित झाले होते त्यांच्यावर मी फुटपाथ ते नोटरी ही कादंबरी लिहिली आणि तिसरं हे सागरतळाशी हे पुस्तक केली. अनेक वर्ष जी व्यक्तिचित्रणं माझ्या मनात घर करून होती त्यांना माझ्या लेखणीतून उजागर करण्याचं काम मी यात केलेलं आहे. नव्हे ती मला त्याची ती बांधिलकी वाटली. त्यांना कुठेतरी समाज माध्यमापुढे मला आणायचं होतं आणि त्याच बांधिलकीतून मी हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लिहिलं. सुजाता लोखंडे यांच्या सागरतळाशी ह्या पुस्तकावर वाचक प्रतिसाद देत आहेत श्री पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड नागपूर इथून प्राध्यापक डॉक्टर अजय चिकाटे. ऐकूया. रसिका हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अजय चिकाटे. ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आणि लेखिका सुजाता लोखंडे यांनी लिहिलेलं सागरतळाशी हे पुस्तक महिनाभरापूर्वी माझ्या हातात पडलं. व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाचं अंतर्बाह्य नितांत सुंदर असं हे पुस्तक आहे. ग्रंथालीचं आणि सुजाताताई लोखंडे यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक हे वाचकांना दिलेलं आहे. हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं तेव्हा मी आधी ब्लर्फ वाचला, नंतर लेखिकेचं मनोगत वाचलं आणि नंतर अनुक्रमणिकेत 10व्या क्रमांकावर असलेली लेकरांची आभाळमाया ही व्यक्तिरेखा मी आधी वाचली आणि वाचली तेव्हा मी थोड्या वेळ सुन्न झालो आणि नंतर एका भारावलेल्या अवस्थेतच हे पुस्तक मी वाचलं. जोपर्यंत हे पुस्तक वाचून संपत नाही तोपर्यंत ते माझ्याकडून ठेवलं गेलं नाही. मला वाटते हे सुद्धा या पुस्तकाचं एक मोठेपण मानलं पाहिजे, एक यश मानलं पाहिजे.
ही सगळी व्यक्तिचित्रे वेगवेगळ्या स्वभावाची आहेत, वेगवेगळ्या धाटणीची आहेत आणि वेगवेगळ्या संस्कारातून आलेली आहेत. वेगवेगळे सामाजिक पर्यावरण त्यांना लाभलेलं आहे, तरीसुद्धा ते आपल्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. याचं कारण म्हणजे लेखिकेची प्रसन्नजी अशी शैली आहे. लेखिकेचा सम्यक दृष्टिकोन आणि पराकोटीचा जिव्हाळा यातून हे लेखन नितळसं उतरलेलं आहे. अलीकडे इतकं नितळ लेखन हे फार कमी वाचायला मिळतं. या सर्व व्यक्तिरेखा एकाहून एक अशा सरस आहेत आणि त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. विचारांचा संतुलितपणा आणि लेखनाचा भावकोवळेपणा हे सुद्धा हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं. या व्यक्तिरेखांमध्ये आई आहेत, बाबा आहेत, शिक्षक आहेत, सहकारी आहेत, स्वतः लेखिका या परिचारिका राहिलेल्या आहेत आणि एक सन्मान्य असा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या अवतीभोवती नोकरीच्या काळात ज्या काही व्यक्ती आलेल्या आहेत त्यांची भावविश्व या पुस्तकात सामावलेली आहेत. अत्यंत ही सारी व्यक्तिचित्र एकाहून एक सरस आहेत आणि ती मुळातूनच वाचावीत अशी आहेत. एक आवर्जून सांगावंसं वाटतं की लेखिकेच्या मनसागराच्या तळातून वर आलेली ही मौलिक अशी रत्न आहेत ती वाचकांच्याही मनाचा तळ गाठणारी आहेत. कधी प्रसन्न, कधी गंभीर, कधी सफल, कधी विफल, कधी करुण, कधी संघर्षरत, तर कधी एकाकी असा वेगवेगळा प्रत्यय देणारी ही व्यक्तिचित्रं आहेत. ती अत्यंत वाचनीय आहेत. मुळातूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे असं मी म्हणेन. धन्यवाद. धन्यवाद सर. सुजाताताई, यापुढे तुमच्या लेखनाचे मनसुबे काय आहेत? काय काय आणखी तुम्ही रसिक वाचकांना देणार आहात? मनात अनेक विषय आहेत, कारण साहित्याने मला एक चिंतनाची दृष्टी दिलेली आहे आणि लेखनाची शैली दिलेली आहे. पण खूप लिहिण्यापेक्षा काहीतरी सकस आणि दर्जेदार लिहावं याकडे माझा कल आहे. दर वर्षाला एक पुस्तक काढण्यापेक्षा चांगलं दर्जेदार पुस्तक काढावं असं मला वाटतं. एका सामाजिक कादंबरीचं लेखन सध्या सुरू आहे. कादंबरी अनेक कॅरेक्टर्स घेऊन पुढे जाणारी आहे, म्हणजे ती कादंबरी अर्थातच दीर्घ होणार आहे. ती लिहिण्याचा मी प्रयत्न करते आहे. वयाच्या 62व्या वर्षात मी पदार्पण केलेलं आहे. प्रकृतीच्याही काही मर्यादा आहेत, त्याच्यामुळे हे सगळं सांभाळून माझं लिखाण सुरू आहे. फार सातत्यानं म्हणणार नाही, पण मी हे करते आहे आणि कदाचित लवकरच ही कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी ठरेल. त्यासाठी आपले शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत अशी मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. सुजाताताई, तुम्हाला पुढच्या तुमच्या सर्व लेखन वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा. उर्मिलाताई, कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते हे तुमचं पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे नुकतंच. हे संशोधनात्मक असं पुस्तक आहे आणि मला असं वाटतं की हा एक ठेवा असावा लोकसंस्कृतीचा, तर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगाल? मी असं पाहिलं की धर्मांतरानंतर हिंदू धर्मातल्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या सर्व त्याग आम्ही लोकांनी त्याचा त्याग केला आणि नवीन बौद्ध पद्धतीने लग्नकार्य, बारसा किंवा जे काही आपले पूर्ण जीवनातले विधी असतात ते करायला सुरुवात केली. तर यामध्ये असं पण झालं की लग्नामध्ये गाणीबिणी जी देव दैव वगैरे याच्यावर लिहिलेली असत तर ती म्हणायची नाही, त्यामुळे ती गाणी पण थांबली. पण संपूर्ण दलित समाजामध्ये जो चर्मकार, मातंग, ढोर हे जे हे पण दलित आहेत त्यांची मात्र गाणी अजूनही ते म्हणतात आणि त्याच्यामध्ये विविधता आहे. पण महार समाजामधल्या लोकांची गाणी खूप होती आणि माझ्या लहानपणी माझी आई गायची, माझ्या नातेवाईक, माझ्या मावस बहिणी सगळं म्हणजे गात असत गाणी गणपतीमध्ये, कोणाचं लग्न असेल तेव्हा. तर ते मी पाहिलेलं होतं. तर मग माझ्या असं लक्षात आलं की ह्या स्त्रिया जोपर्यंत आज हयात आहेत तोपर्यंत त्यांच्याकडून ती गाणी आणि ते सगळे रीतिरिवाज आपण टिपून घेतले पाहिजेत आणि त्याचं एक पुस्तक तयार केलं पाहिजे. कारण मी बघितलं की इतर सातारा, खानदेश वगैरे, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या प्रदेशामधली गाणी त्या त्या लोकगीतकारांनी, लोक कलाकारांनी किंवा संशोधकांनी त्याची पुस्तकं तयार केलेली आहेत, परंतु कोकणातल्या दलित समाजाच्या लोकगीतांवर किंवा त्याचं कलेक्शन असं काही झालेलं नाही आहे. सरोजिनी बाबरने त्यांना टच केला, परंतु त्याचा असा वेगळा भाग नव्हता केला.
म्हणून मग आपण ते करावं म्हणून मग मी संपूर्ण कोकण म्हणजे मुंबई त्याच्यात आली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे असे चार जिल्हे घेऊन त्यामधल्या स्त्रियांना जिथे जिथे मी फोन करून कार्यकर्त्यांना विचारायची की जुनी गाणी कोण महिला म्हणतात का, त्यांची मला नावं सांगा, त्यांचे फोन द्या, त्यांना मला गाठायचे, जसे जसे मिळत होते तसं मी अगदी खेड्यापाड्यात जाऊन संपूर्ण कोकण पिंजून काढला आणि त्या संपूर्ण भागामध्ये फिरून त्यांच्या पद्धती काय आहेत, त्यांच्या लग्नातल्या पद्धती म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, मृत्यूमध्येही माणूस मेला की त्यावेळेलाही गाणी म्हणण्याची पद्धत जी होती तर तीही गाणी मी लिहून घेतली आणि त्या सगळ्या पद्धती मी त्या पुस्तकात लिहिलेल्या आहे, त्या आपण जरूर वाचाव्या. धन्यवाद. पुस्तकं कधी आपल्याला आईकडून आलेलं आईदान असं अलगदपणे सुपूर्द करतात तर कधी सागर तळाशी असलेले शंख, शिंपले, मोती असे छान उंजळीमधून दाखवतात. ही दोन्ही पुस्तकं वाचण्यासाठी, ही दोन्ही पुस्तकं सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आमचा हा जो एपिसोड आहे हा तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी आपण ही लिंक जी आहे ती नक्कीच शेअर करा. ग्रंथालय वॉच हे यूट्यूब चॅनल आहे, हे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ग्रंथालयचे सर्व साहित्यिक उपक्रम जास्तीत जास्त साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचू शकतील. आणि अशाच नवनवीन उपक्रमांसह आपण सगळेजण भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.